जीवायचे स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खणापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात पोहरा देवी येथे अंतिम संस्कार। बंजारा समाजाचे धर्मगुरू संत श्री डॉक्टर रामराव महाराज यांचा आज त्यांच्या मूळ गावी श्री क्षेत्र पोहरा देवी येथे अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, वनमंत्री संजय राठोड, खासदार भावनाव गवळी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मंडळी हजर होती। तर जिल्हा प्रशासनातील अधिकारी व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र रामराव बापूला मानणारे बंजारा समाजाचे भक्तगण असल्याने देशभरातून लाखोंच्या संख्येने भक्त अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं। 5 एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर। पश्चिम विदर्भात खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं जातं, मात्र यंदा सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। सातत्याने पाऊस सुरू असल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही, त्यामुळे लागलेला खर्च शेतकऱ्यांचा निघाला नाही। शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करतो आहे। सोयाबीन काढणीला परवडत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील 30वा तालुक्यातील मालधूर येथील राजू सांभारे या शेतकऱ्याने 5 एकर सोयाबीनच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे। या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे। सरकार शेतकऱ्यांसाठी दिवाळी आधी मदत करणार असल्याचं आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवाळी उजळणार का हा देखील प्रश्न गंभीर आहे। मराठी भाषा बोलणाऱ्या 800 गावांचाही महाराष्ट्रात समावेश करण्यात यावा ही भाजपची भूमिका पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये मांडली। गावात कन्नड भाषिक अधिक आहेत, ती गावे स्वाभाविकपणे कर्नाटकात गेली। बेळगाव सहित 800 गावं अशी आहेत जी महाराष्ट्रात आली पाहिजेत अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। इतक्या वर्षानंतर सुद्धा या गावातील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र येण्याची अपेक्षा आहे असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। पुण्यातील बोकोडीमध्ये पुणे शहर भाजपतर्फे पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलं आहे। चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात झाली असून यावेळी पोलीस भरती ऑनलाईन मोफत कोर्स ऍप्लिकेशन उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक प्रकाश ढोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षात संघटना ठरेल तो उमेदवार असतो। पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मार्च महिन्यात होईल असा अंदाज आहे, त्यामुळे आतापासूनच उमेदवार ठरवण्यात काही अर्थ नाही। पक्षाने निवड केलेला उमेदवार निवडून येईल, त्यामुळे आतापासून आम्ही नाव जाहीर करण्याची घाई करणार नाही। जगामध्ये 182 देश आहेत आणि त्यात सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत। अनेक वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे। त्यांच्याकडे फक्त भारतातल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे। यांच्याविषयी मी काय बोलणार अशी टीका पाटलांनी केली। संघावर बोलताना खासदार बाळू धोनरकर यांची जीभ घसरली। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल रात्री मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि नेते उपस्थित होते। भाषणात खासदार धानोरकर यांची जीभ चांगलीच घसरली। काँग्रेस स्वबळावर निवडून येणारा आणि विकास करणारा पक्ष आहे। कॉम्प्युटर क्रांती काँग्रेसच्या काळात झाली, त्यावेळी याच भाजपने कॉम्प्युटरला विरोध केला होता। आता विकासाचे श्रेय लाटत आहेत, केंद्रातील भाजप सरकार दिशाहीन असल्याचा टोला खासदार धानोरकर यांनी लगावला।
हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा जयंत पाटील यांनी केला निषेध। महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व नेते कार्यकर्ते आज हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत आहेत। बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव सीमा भागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो। सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळात यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली। मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा जोडो अभियानास आजपासून सुरुवात। कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मराठा समाज आमच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता आज मराठा समाजातर्फे भारत जोडो अभियान सुरू करत आहोत। आज भारत माता ते ठाणे या भागातून सुरुवात करत आहोत, म्हणजे सेंट्रल लाईन पासून सुरुवात करून पुढच्या रविवारी वेस्टर्न लाईन व हार्बर लाईन, त्यानंतर जिल्हा यातून याची सुरुवात होईल। हे आंदोलन देखील शांततेत होईल याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत। खासदार बाळू धानोरकर यांच्या वक्तव्याचा भाजप पदाधिकाऱ्यांच्याकडून निषेध। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल रात्री मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात काँग्रेसचे मंत्री आणि नेते उपस्थित होते। भाषणात खासदार धानोरकर यांची चांगली जीप घसरली। काँग्रेस हा स्वबळावर निवडून येणारा आणि विकास करणारा पक्ष आहे। कॉम्प्युटर क्रांती काँग्रेसच्या सत्ता काळात झाली, त्यावेळी भाजप सरकारने कॉम्प्युटरला विरोध केला होता। आता विकासाचे श्रेय लाटत आहे। केंद्रातील भाजप सरकार दिशाहीन असल्याचा टोला खासदार धानोरकर यांनी लगावला होता। त्यांच्या वक्तव्याचा पडसाद आज यवतमाळ जिल्ह्यात उमटत असल्याचे दिसून आले। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार धानोरकर यांच्या बेतल वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, त्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं। बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम घ्यायला कर्नाटक पोलिसांची मनाई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही रॅली रद्द केली असली तरीही निषेध सभा ही त्याच पद्धतीने सुरू राहील। हे माध्यम म्हणजे आम्हाला आमच्या भावना व्यक्त करण्याची, चीड व्यक्त करण्याची असल्यामुळे यातून आम्ही आमच्या भावना व्यक्त करतच राहू। यातून कर्नाटक सरकारचा निषेध करत राहू। कर्नाटक सरकार आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घालत असून लोकशाही आणि संविधानाचा अर्थ समजून घ्यावा हेच आमचं मत आहे। डोंगरसुनीत स्वर्गीय वसंतराव अबास सोशल फाउंडेशनच्या नाम फलकाचे उद्घाटन। डोंगरसुनी येथील समाजसेवक स्वर्गीय वसंतराव आबा झांबरे यांच्या स्मरणार्थ सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून आज गावातील मुख्य चौकात या फाउंडेशनच्या नावाचे फलकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या फाउंडेशनच्या माध्यमातून आबांचे विचार व कार्य अविरत सुरू ठेवण्याचा मनोदय या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना सोशल फाउंडेशनचे संस्थापक अभिजित झांबरे म्हणाले, आबा उभे आयुष्य निस्वार्थ व निष्कलंक पद्धतीने जगले। अडीअडचणीच्या काळात दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची सेवाभावी वृत्ती त्यांनी आयुष्यभर जपली। ही सेवा करताना त्यांनी कधीही जात पात गट तट राजकारण पाहिलं नाही। पारायण सोहळा असो, सत्संग असो किंवा पंढरीची वारी, अत्यंत मनोभावे त्यांनी सेवा दिली। त्यांनी सतत गोरगरीब लोकांच्या हिताचाच विचार केला। त्यांचा हा विचार व कार्य चिरस्थायी राहावे या उद्देशाने आम्ही वसंतराव आबा सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करीत आहोत। या फाउंडेशनच्या माध्यमातून आबांच्या स्मृती जिवंत ठेवून त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा अखंडितपणे पुढे नेला जाईल। या फाउंडेशनचा कोणत्याही राजकारणाशी, कोणत्याही राजकीय नेत्यांशी, राजकीय गटांशी कसलाही संबंध असणार नाही। केवळ सामाजिक हेतूने प्रेरित असलेल्या निस्वार्थी निर्व्यसनी लोकांना सोबत घेऊन हे फाउंडेशन समाजातील प्रत्येक गोरगरीब घटकांसाठी अविरत काम करीत राहील व त्या माध्यमातून आबांचे सामाजिक कार्य अविरत सुरू ठेवील। या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रावसाहेब कोडक, सोसायटीचे चेअरमन अशोक बाबा झांबरे, ज्येष्ठ नागरिक हनुमंतराव झांबरे गुरुजी, विठ्ठलाना झांबरे, विलासबापू झांबरे, वामनदादा झांबरे, चंद्रकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, नागज आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक संजय अण्णा झांबरे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग काका झांबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक संजय अण्णा झांबरे यांनी केले तर आभार पांडुरंग काका झांबरे यांनी मानले।
खासदार हिना गावित इतर समावेश मत देण्यास तयार नव्हता. एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडण्यात माझा मोलाचा वाटा आहे. डॉक्टर हिना गावित यांना इतर समावेश मतदान करण्यासाठी तयार नव्हता. त्यावेळी मी प्रकाशा येथे मेळावा घेऊन भारतीय जनता पार्टीला विजयी करा असं आवाहन केले होते. तेव्हा नंदुरबार मध्ये पहिल्यांदा कमळ फुलले असा गौप्यस्फोट आज एकनाथ खडसे यांनी शहादा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केला. डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार हिना गावित यांना भाजपात मी जाणले. जनता ही प्रेमळ असते, त्यांना समजून सांगितल्यास ती ऐकते. प्रकाशा येथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पदाधिकारी यांची यावेळी समजूत काढली व हिना गावित यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तेव्हा हिना गावित ह्या विजयी झाल्या असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल राऊत देशमुख, जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन. तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर विटा.